मंचुरियन दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि पौष्टिक आणि चविष्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा. त्याचं साहित्य असं आहे, 2 वाटी कोबी, 1 वाटी गाजर, मीठ, कॉर्नफ्लावर, ही नुसती मिरची मी बारीक आबडदोबड करून घेतलेली आहे. हा सकाळचा भात आहे. मैदा, आल्या लसणाची पेस्ट आणि सोया सॉस. हे 2 वाटी कोबी हा मी एकत्र करते. हे गाजर, हा एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये हा मी भात घालणार आहे. याच्यामध्ये 1 चमचा मी हिरवी मिरची घालते. तुम्ही हिरवी मिरची, आलं आणि लसूण एकत्र जरी बारीक केलं तरी चालेल, मी वेगवेगळा केलेला आहे. आणि 1 चमचा आल्या लसणाची पेस्ट. मैदा 2 चमचे. जर कमी पडला तर आपण गोळे नाही झाले भजीसारखं तर परत आपण घालू शकतो. हा कॉर्नफ्लावर, आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे मी. मीठ सोया सॉसमध्ये पण असते त्यामुळे हे मी 1.5 चमचा मीठ घालणार आहे. मी ह्याच्यामध्ये आजीनं मोठं घातलं नाही का तर तो काही शरीराला चांगला नसतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये घालणार नाही. एक चमचा मी सोया सॉस घालते, 1.5 चमचा घालते आणि हे चांगलं हाताने मळून घ्यायचं. चांगलं मळून झालंय, आपण तो एक छोटासा गोळा करून बघूया. नाही गोळा झाला तर भात किंवा कॉर्नफ्लावर टाकलं तरी चालतो. असा चांगला तळण्यासाठी गोळा झालेला पाहिजे. हा छान गोळा होतोय. आपण हे कथा 1-2 मिनटं ठेवून देऊया. आणि मी तेल गरम करायला ठेवते. हे 2 मिनटं ठेवून देऊया. तेल तापत ठेवलंय. आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. गोळे जर समजा तेलात विघरत असेल तर थोडासा भात टाकला तरी चालेल. परत हे मंचुरियनचे गोळे मी तयार केलेत. तेल पण तापलंय, त्याच्यामध्ये आपण एक एक करून सोडायचं आहे. जास्त मिडियमच चव करायचा घ्या, जास्त मोठा नाही करायचा. चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे. असा कलर आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तळा. आपले सगळे तळून झालेले आहेत चांगले कुरकुरीत. आपण आता ग्रेव्ही करून घेऊया. हे मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य, 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलाय, ही शिमला मिरची,
कांद्याची पात, सोया सॉस, चिली सॉस. मिरची मी घेतले पण तुमच्या आवडीनुसार घाला त्याच्यामध्ये. हे मिरे पूड केले मी. थोडीशी चवीपुरती साखर. हे एक चमचा मी पेस्ट करण्यासाठी कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि बारीक चिरून लसूण घेतलं आहे. आपण ग्रेव्ही करून घेऊया. कढई चांगली गरम झाली. थोडंसं तेल घातलं आहे मी, जास्त नाही घातलेलं. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा. एक चमचा मी लसूण घातलंय. एकदम थोडीशी मिरची घातले. डबल मिरची टाकते. सोया सॉस एक चमचा, चिली सॉस, कॉर्नफ्लावरचं पाणी. एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला होता मी आणि थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा बाउल पाणी ओतणार आहे मी. अर्धा चमचा मिरा पावडर केलेली, अर्धा चमचा मीठ. मी जास्त नाही टाकलं, दोन्हीमध्ये पण मीठ असतं. एक चमचा साखर टाकले. आणि थोडीशी कांद्याची पात टाकले. आपल्याला परत वरून पण टाकायचे. आपण थोडंसं अजून पाणी टाकूया. जरा थोडंसं घट्ट झालंय. थोडंसं अजून अर्धा बाउल टाकले पाणी मी. ह्याला उकळी आल्यानंतर आपण ते मंचुरियनचे बॉल टाकायचे. आपण ज्यावेळेस ग्रेव्ही करतो त्यावेळेसच तुम्ही मंचुरियनचे बॉल टाका, नाहीतर मग प्रत्येक वेळेस एकत्र केल्यानंतर त्याचा मग ते मऊपणा येतो. जेव्हा तुम्हाला लागल असंच करा तुम्ही मंचुरियन. हे मी 3 ते 4 मिनिटं शिजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे मंचुरियन टाकून घेऊया. त्याला जास्त शिजवायचं नाही, एक आपण 2 मिनिटच आपण ठेवणार आहोत. जास्त नाही याला शिजवायचं. हे आपलं आता मंचुरियन तयार झालेले आहे. आपण गॅस बंद करूया. हे आपली मंचुरियन तयार झालेली आहे. नक्की करून बघा.